सध्या उन्हाच्या झळांमुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातल्या काही भागांना आता भारनियमनाचा शॉक बसतोय. मात्र आता या भारनियमनाची व्याप्ती अधिकच वाढणार आहे, कारण आजपासून राज्यातल्या वेगवेगळ्या भागात भारनियमन होणार असल्याचं महावितरणनं जाहीर केलंय. ज्या भागात विजेची चोरी, वीज गळती जास्त आणि जिथे वीज बिल चुकवेगिरी वाढलेली आहे अशा भागांमध्ये भारनियमन अधिक असेल हे महावितरणनं स्पष्ट केलंय. राज्यामध्ये कोळसा टंचाईमुळे आधीच 3000 मेगावॅट विजेची तूट आहे, त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणी 30000 मेगावॅट पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी भारनियमनाचा हा शॉक देण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय. याविषयीची अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, वाढत्या उन्हामध्येच कोणकोणत्या भागांना भारनियमनाचा शॉक सहन करावा लागेल, कुठे कुठे राज्यात भारनियमन होणार आहे आजपासून? भारनियमन जरी हे होणार असलं प्रामुख्यानं, तर हे 2 तासांच्या अधिक नसणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं मुंबई यातून वाचली आहे, मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा ठाणे असेल, या परिसरामध्ये भारनियमन जे आहे ते होणार नाही आहे. इथे एकूणच जर बघायचं झालं तर जास्त वीज चोरी नाही आहे, त्यासोबत जे बिल्स आहे, बिल वसुली जी आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि त्यासोबत वितरण हानी पण अशी मोठ्या प्रमाणात नाही आहे. त्यामुळे या भागांमध्ये लोड शेडिंग असेल ते होणार नाही. मात्र प्रामुख्यानं मुंबई उपनगरातील कल्याण जे इकडचे भाग आहेत, प्रामुख्यानं कल्याण जो हा मुंबईतील उपनगरच आपण मानतो, अशात कल्याणमधील काही भागांमध्ये भारनियमन जी आहे ते होण्याची शक्यता आहे. यासोबत मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि त्याचसोबत काही भाग यात सांगितले आहेत जे खानदेशामधले देखील आहेत, यात इथे देखील भारनियमन होण्याची शक्यता आहे. प्रामुख्यानं G1, G2 आणि G3 ही जी श्रेणी आहे महावितरणकडनं, अशा वेगवेगळ्या श्रेण्या ज्या आहेत त्या देण्यात येतात. ह्या श्रेण्यांमध्ये प्रामुख्यानं ह्या वीज हे भारनियमन जे आहे ते होणार आहे. आपल्याला माहिती आहे मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साधारणपणे 30000 मेगावॅटपर्यंत ही मागणी सध्याला जाऊ शकते. सध्याला बघायचं झालं तर 26000 मेगावॅटपर्यंत आपण जी हे इलेक्ट्रिसिटी आहे ती यूज करतो आहे. अशात 28000 पर्यंत ही मागणी कधी पण पोहोचू शकते आणि ही साधारणपणे येत्या काही दिवसात 30000 पर्यंत ही मागणी जाईल अशी शक्यता महावितरणकडनं वर्तवण्यात आली आहे. आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात तूट जी आहे कोळसाची ती देखील आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे 6000 मेगावॅट, त्यामुळे आधीच 3000 मेगावॅट विजेची तूट आपल्याला पाहायला मिळते. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे विजेची मागणी वाढण्याचा सुद्धा अंदाज आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागांमध्ये आजपासून भारनियमनाचा निर्णय सध्या महावितरणने घेतल्याचं कळत आहे. अभिषेक, धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.